एक धक्कादायक बातमी आली आहे मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल आने गेट्स आणि मेलिंडा गेट्स यांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला आहे या संदर्भातला अर्ज त्यांनी सीएनटेल इथल्या कोर्टात दाखल केला आहे ही माहिती दोघांनीही आपापल्या ट्विटर अकाउंटद्वारे जाहीर केली आहे त्यांच्या या निर्णयामुळे जगभरातल्या सामाजिक क्षेत्रात खळबळ उडाली आहे बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या माध्यमातून जगभरात अब्जावधी रुपयांचं समाजकार्य आजही सुरू आहे भारतातही या फाउंडेशनने अब्जावधी रुपये खर्च केलेत बिल आणि मेलिंडा यांनी सत्तावीस वर्षांपूर्वी विवाह केला होता त्यांना तीन मुलं आहेत तिघांपैकी सर्वात लहान मुलगा अठरा वर्षांचा म्हणजेच संज्ञान झाल्यानंतर या युगुलाने वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे किंग काउंटी कोर्टामध्ये दोघांनी दाखल केलेल्या संयुक्त याचिकेमध्ये घटस्फोटाची मागणी करण्यात आली असून दोघांनीही मालमत्तेचं वाटप कसं करायचं यावर त्यांचं एकमत झाल्याचंही नमूद केलं आहे आमचं लग्न जोडता येणार नाही अशा स्थितीपर्यंत तुटलं आहे आम्ही भरपूर विचारांती वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे एक युगुल म्हणून आयुष्याच्या पुढच्या टप्प्यात आम्ही एकत्र राहू शकत नाही आम्हाला स्पेस हवी आहे असं बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशननं जारी केलेल्या एका पत्रकात म्हटलंय दोघांनी घटस्फोटाचा अर्ज केला असला तरीही दोघंही फाउंडेशनचं काम यापुढेही सुरूच ठेवतील असंही यात स्पष्ट करण्यात आलं आहे बिल गेट्स यांचं वय आता पासष्ट तर त्यांची पत्नी मेलिंडा यांचं वय छप्पन्न वर्ष आहे दोघांनीही दोन हजार साली बिल आणि मेलिंडा गेट्स या सामाजिक संस्थेची स्थापना केली आणि जगभरात समाजकार्याला सुरुवात केली या फाउंडेशनचं कार्यालय सीएन्टल इथे आहे ही जगभरातील सगळ्यात मोठी सामाजिक संघटना आहे फाउंडेशनच्या वेबसाईटवरती नमूद केल्याप्रमाणे या फाउंडेशनकडे दोन हजार एकोणीस साली त्रेचाळीस पूर्णांक तीन अब्ज डॉलर्सची संपत्ती होती भारतीय ही मालमत्ता सांगायचं झाल्यास ते एक्केचाळीस महापद्म इतकी आहे बिल आणि मेलिंडा यांचं एकोणीसशे चौऱ्याण्णव साली लग्न झालं तेव्हापासून ते दोन हजार अठरा या सालापर्यंत दोघांनीही त्यांच्या फाउंडेशनला छत्तीस अब्ज अमेरिकन डॉलर्सशी भेट दिल्याचं फाउंडेशनच्या वेबसाईटवर नमूद करण्यात आलंय मागच्याच वर्षी गर्भश्रीमंत वॉरेन बफे यांनी या फाउंडेशनला दोन अब्ज डॉलर्सशी भेट दिली होती मृत्यूपूर्वी आपली संपूर्ण संपत्ती दान करण्याचा निर्णय बफे यांनी घेतला होता त्याचाच भाग म्हणून त्यांनी हे दान केलं होतं दोनच वर्षांपूर्वी अमेझॉनचे संस्थापक आणि एकेकाळचे जगातले सगळ्यात श्रीमंत जब बेजॉस यांनी त्यांची त्यावेळेची पत्नी मॅकॅन्झी सोबत घटस्फोट घेतला होता त्यानंतर आता बेल गेट्स यांचा घटस्फोट झाला दोघांमध्ये ठिणगी पडायला सुरुवात झाली ती दोन हजार तेरा साली द मोमेंट ऑफ लिस्ट या दोन हजार एकोणीस साली लिहिलेल्या पुस्तकात मेलिंडा गेट्स यांनी एक किस्सा लिहिला बेल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या वार्षिक अहवालासाठी भाषण लिहिताना आपल्यालाही काही लिहायचं होतं यावरून सुरू झालेलं संभाषण वादामध्ये रूपांतरित झालं बिल चिडला आणि म्हणाला की इतकी वर्षं जी प्रथा सुरू होती तीच सुरू राहणार शेवटी त्यांनी तोडगा काढला आणि मेलिंडा गेट्स यांना गर्भनिरोधकावरती स्वतंत्र लेख लिहायला दिला पण वार्षिक अहवालाचं मुख्य भाषण बिल गेट्स यांनीच लिहिलं मग पुढच्याच वर्षीच्या अहवालात गरिबांचा विकास रोखणाऱ्या तीन दंतकथांपैकी एक मेलिंडा यांनी लिहिली तर उरलेल्या दोन बिल गेट्स यांनी लिहिल्या दोन हजार पंधरा साली मात्र दोघांनी संयुक्तपणे वार्षिक अहवालातलं भाषण लिहिलं मलिंडा गेट्स त्यांच्या पुस्तकात म्हणतात की बिल यांना समानता काय असते हे शिकावं लागलं तर मला आपली उंची वाढवून समानता कशी गाठायची हे शिकावं लागलं सत्तावीस वर्ष बिल गेट्स यांच्या छायेखाली वावरणाऱ्या मेलिंडा गेट्स यांना आता आपली स्वतंत्र ओळख निर्माण करण्याची संधी मिळाली आहे टेक्सास इथं जन्मलेल्या मेलिंडा गेट्स या कॉम्प्युटर सायंटिस्ट सा आहेत त्यांनी पदवी मिळाल्यानंतर मायक्रोसॉफ्ट कंपनीमध्ये नोकरी सुरू केली होती कंपनीने आयोजित केलेल्या एका डिनरला त्यांची भेट झाली आणि इथूनच त्यांची प्रेम कहाणी सुरू झाली एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये त्यांनी लग्न केलं त्यांना तीन मुलं आहेत मेलिंडा गेट्स यांनी दोन हजार पंधरा साली पायवोटल वेंचर नावाची गुंतवणूक कंपनी स्थापन केली या कंपनीमार्फत त्या महिला आणि लहान मुलांसाठी काम करत होत्या या कंपनीच्या कामावरती कितीचा परिणाम होतो त्या बिल गेट्स यांच्या संपत्तीचं वाटप झाल्यानंतरच समजेल फोब्स क दिलेल्या ताज्या आकडेवारीनुसार बिल गेट्स यांची मालमत्ता एकशे तीस अब्ज डॉलर्स इतकी आहे घटस्फोटाच्या अर्जात मालमत्तेच्या वाटपावरती दोघांचं सहमत झालंय इतकंच नमूद केलंय त्याचा तपशील दिलेला नाही जेब बेजॉस यांनीही घटस्फोटाच्या तडजोडीत पत्नी मॅकॅन्झी स्कॉट यांना अमेझॉनमध्ये चार टक्के हिस्सा आणि काही रोख रक्कम दिली होती मॅकॅन्झी यांनीही समाजसेवेसाठी हा निधी वापरला आणि त्यांनीही एका सामाजिक संस्थेची स्थापना केली त्या अन्न पुरवठा आणि कोविड नाईन्टीनच्या काळामध्ये अत्यावश्यक सेवांना अर्थपुरवठा करतात बिल आणि मेलिंडा गेट्स यांच्या घटस्फोटाच्या बातमीने सामाजिक क्षेत्राला हाजरा बसला दोघांनीही मोठ्या प्रमाणात समाजकार्य केल्यामुळे दोघांचीही प्रतिमा जगभरामध्ये उंचावली होती जेब बेजॉस किंवा मॅकॅन्झी स्कॉट यांच्यासारखे घटस्फोटानंतर समाजकार्य सुरू केलं नव्हतं आपल्या कमाईचा ठराविक हिस्सा हा समाजकार्यासाठी खर्च करायचा या दोघांचाही निर्णय अगदी लग्न झाल्यापासूनचा होता आणि त्यांनी तो अंमलात आणला होता मलिंडा यांनी महिलांसाठी खूप काम केलं आहे विशेषतः आफ्रिका खंडामध्ये त्यांच्या पायबोटल व्हेंचरचं सा काम चांगलं सुरू आहे भारतातही दोघांनी एच आय व्ही बाधितांच्या मदतीसाठी कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत अजूनही या फाउंडेशनचं काम भारतात जोमाने सुरू आहे आता या घटस्फोटाचा परिणाम या समाजकार्यावरती किती पडतो हे येत्या काळात कळेलच तुम्हाला या दोघांच्या सामाजिक कार्याबद्दल काय वाटतं आपल्या प्रचंड अशा मालमत्तेचा काहीसा भाग हा समाजकार्यासाठी देण्याची जी अमेरिकन उद्योगपतींची वृत्ती आहे तशी वृत्ती भारतातले गर्भश्रीमंत उद्योगपती दाखवतात का फॉरेन बफे यांनी ज्याप्रमाणे मृत्यूपूर्वी आपली सगळी मालमत्ता दान करण्याचा निर्णय घेतला तशी दानशूरता आपल्याकडे कोणी दाखवू शकेल का आणि मुख्य म्हणजे बिल आणि मेलिंडा गेट्स यांच्या घटस्फोटाचा परिणाम त्यांनी हाती घेतलेल्या समाजकार्यावरती होईल का यावर आपली प्रतिक्रिया नक्की कळवा कृपया चॅनलला लाईक ला आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद